आपल्या देशात आजही लग्न करताना मुलं मुलींच्या गुणांपेक्षा त्यांच्या जातीची आणि धर्माची सर्वात आधी चौकशी केली जाते. आजही आपल्याकडे इंटरकास्ट मॅरेजलाही विरोध केला जातो. पण आज आपण अशाच एका इंटरकास्ट प्रेमाची आणि लग्नाची गोष्ट ऐकणार आहोत जी ऐकून समाजात बदल घडत आहे याची तुम्हालाही खात्री पटेल. आणि ही गोष्ट आहे तान्हाजी फेम अभिनेता कैलाश वाघमारे आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत देविकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांची. या दोघांची ही गोष्ट ऐकून समाजात थोडाफार का होईना बदल घडतोय याची तुम्हालाही खात्री पटेल. अभिनेता कैलाश वाघमारे आणि अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांची ओळख कॉलेजमध्ये झाली होती. त्यावेळी ते दोघंही जालनामध्ये राहत होते. कैलाश मीनाक्षीपेक्षा 2 वर्ष सिनियर होता. शिवाय तो तिच्या ताईचा बॅचमेटही होता. युथ फेस्टिवल आणि एकांकिकांमध्ये नाटकांमध्ये काम करता करता त्यांच्यामध्ये मैत्री झाली. मीनाक्षी दिसायला अतिशय सुंदर असल्यानं कॉलेजमध्ये तिच्या मुलांचा घोळकाच असायचा. कैलाश देखील काही ना काही करत होता. अभिनय एकांकिकांमधून त्याचं सातत्यानं काम सुरू होतं. तो कॉलेजमधला स्टार बनला होता. असं असलं तरीही दोघांमध्ये मैत्रीच्या पलीकडे आता नातं सुरू झालं होतं. ते संबंध दिवस एकमेकांसोबत घालवू लागले होते. एकमेकांना आपले सिक्रेट्सही शेअर करू लागले होते. एकमेकांना चोरून भेटण्यासाठी नवनवीन कारणं ते शोधायला लागले. तर एक दिवस मित्रासोबत फिरायला जाण्याच्या बहाण्यानं दोघंही चोरून भेटले. ते आता एकमेकांच्या जवळ आले असले तरीही त्यांनी एकमेकांना प्रेमाची कबुली मात्र दिली नव्हती. पण एक दिवस कैलाशनं मीनाक्षीला आपल्या भावना व्यक्त करण्याचं ठरवलं. म्हणून त्यांनी एका हॉटेलमध्ये भेटण्याचं ठरवलं. मीनाक्षीला कैलाश आपल्याला प्रपोज करणार असल्याची आधी शंका आली होती. कैलाशनं हॉटेलमध्ये ज्यूस ऑर्डर केला आणि त्याचवेळी मीनाक्षी कैलाश आता नेमकं काय बोलतोय हा विचार करत टेबलवर पडलेल्या मिठामध्ये रेघोटे काढत बसली होती. आणि अखेर कैलाशनं धीर करून आपल्या प्रेमाची कबुली मीनाक्षीला दिली. त्यानं आपलं प्रेम व्यक्त करत आयुष्यभर साथ देण्याचंही वचन दिलं. दोघांनी जरी एकमेकांचा स्वीकार केला असला तरी त्यांच्या नात्यामध्ये एक अडसर होता आणि तो म्हणजेच आई वडिलांची संमती. कैलाश आणि मीनाक्षी दोघंही वेगवेगळ्या जातीतले असल्यानं कुटुंबियांची मंजुरी मिळणं कठीण होतं. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे मीनाक्षीच्या 5 बहिणी आणि 1 भाऊ. तसेच मीनाक्षीच्या 1 मोठ्या बहिणीनं आधीच इंटरकास्ट मॅरेज केलं होतं आणि त्यामुळेच घरात वातावरण गरम होतं. आजूबाजूच्या लोकांचा नातेवाईकांचा त्रास त्यांनी आधीच सहन केला होता आणि म्हणूनच मीनाक्षीच्या लग्नाला देखील सुरुवातीला विरोध झाला. पण एक गोष्ट जमेची होती आणि ती म्हणजे मीनाक्षीचे आई वडील समजूतदार होते. अखेर या सर्व विरोधाला न जुमानता त्यांनी आपल्या मुलीच्या भावनांचा आदर ठेवला आणि कैलाश सोबत मीनाक्षीची लग्न गाठ बांधून दिली. तर आता लग्नाच्या काही वर्षांनंतर मीनाक्षी आणि कैलाश सुखाने संसार करतायत. नुकतीच त्यांना एक गोंडस मुलगी सुद्धा झालीय. दोघांनीही तिचं नाव यारा असं ठेवलंय. कैलाश आणि मीनाक्षी दोघंही अभिनय क्षेत्रात यशस्वी होत आहेत. कैलाश एकामागोमाग एक बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटांमध्ये झळकतोय तर मीनाक्षी देखील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. दोस्तों आज मैं आपके बीच एक बहुत ही प्यारी सिंगर पेश कर रहा हूँ. कौन सा गाना गाएंगी? लग जा गले. वो सब बाद में. गाना कौन सा? तो मीने ये गाना ही है. तेव्हा मीनाक्षी आणि कैलाशची ही लव स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.